नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जळगाव दर्शन या सिरीजमधला भाग 2. तर आपण सध्या उभो आहोत भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरती आणि आज आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाणी. तर चला. भुसावळ येथील विस्तीर्ण असे हे तापी नदीचे पात्र आहे. तर आपण आता इथं यावल आणि भुसावळ या रोडावरती इथं थांबलेलो आहे. इथून हा फाटा जो आहे हा जातो आट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा महाराजांचे मंदिर इथं, आणि आज आपल्याला पण तिथंच जायचं आहे. तर चला. आट्रावल या फाट्यापासून, आट्रावल हे गाव सुमारे 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच भुसावळ इथून आट्रावल हे गाव सुमारे 17 किलोमीटर अंतरावरती आहे आणि यावल येथून आट्रावल हे गाव सुमारे 5 ते 7 किलोमीटर अंतरावरतीच आहे. तर मित्रांनो, आपण आता इथं आट्रावल या गावामध्ये पोहोचलेलो आहे. इथून आट्रावल गाव आहे आणि इथून 2 रस्ते आहेत मुंजोबा महाराज मंदिराकडे जाण्यासाठी. एक ह्या साईडनं पण आहे आणि एक ह्या साईडनं पण आहे. तर चला. श्री मुंजोबा महाराज मंदिराकडे जाण्यासाठी इथे प्रवेशद्वार आहे. येथून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरती मुंजोबा महाराजांचे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण आता इथं मंदिर परिसराच्या जवळ पोहोचलेलो आहे. इथं वाहनांची गर्दी पाहता तर आज खूप मोठ्या प्रमाणावर इथं भाविक आलेले आहे दर्शन घेण्यासाठी. तरी अजून इथून मंदिर बरंच थोडंसं लांब आहे, पण इथून खूप सारे गर्दी असल्यामुळे आपल्याला पार्किंगची व्यवस्था इथं व्यवस्थित करण्यात आलेली आहे. इथं सर्व मोटरसायकल गाड्या वगैरे सर्व इथं पार्क केल्या जात आहेत. येथून यात्रेतील दुकाने लागण्यास सुरुवात झालेली आहे. मुंजोबा महाराजांचे मंदिर येथून अजून खूप लांब आहे. रस्त्याच्या दोघ बाजूला मोठ्या प्रमाणावर येथे दुकाने लागलेली आहेत. इथं श्री मुंजाळ माता मंदिर आहे. येथे नारळाचे तसेच प्रसादाचे रसवंतीचे दुकाने लागलेले आहेत. श्री मुंजोबा महाराज देवस्थान आट्रावल. नो, आपण आता इथं मुंजोबा महाराज दर्शनासाठी लाईन मध्ये लागलेलो आहे. इथं खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे जवळपास 500 ते 700 मीटर पर्यंत दर्शनाची लाईन इथं लागलेली आहे. हे बघा, ते दूर जो मंदिराचा ध्वज दिसतो आहे तिथून इथपर्यंत ही लाईन लागलेली आहे आणि आपल्या मागे सुद्धा खूप दूरपर्यंत ही लाईन आहे. तर आपल्या मागे जे बाबा उभे आहेत हे जामनेर वरून इथे दर्शनाला आलेले आहेत. अरे मंदिर गंजर दूर आहे हो दादा, कधीपासून येत आहे काय असं? आजच आले आहे मी. पहिला स्पर्शन आहे दादा माझ्यावाला. आता डाग घेणार आहे म्हणजे आजूबाजूचे ऑटोमॅटिक पेटत तिथे जे पूजा वगैरे पडलेली असते ती अशी परंपरा आहे. कोणालाच दिसत नाही ते भक्त पेटताना दिसतात. तर इथं अशी आख्यायिका आहे की सातपुडा पर्वतावरून एक अद्याप ज्योत येते. मुंजोबा देवस्थानावर वाहिलेले लोणी व इतर निर्माल्य आपोआप पेट घेत असते अशी आख्यायिका इथे आहे. म्हणून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात असलेल्या शेतांमध्ये मान देणे म्हणजेच नवस पेटण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली असते. नवस फेडणारे म्हणजेच मंदिरावर पितळी घंटा दान म्हणून देण्याची परंपरा आहे.
तसेच मुंजोबास दही भात चढवून मंदिर परिसरात वरणबट्टी व चुरम्यांचा नैवेद्य दाखवितात. आता दुपार झालेले आहे तरी पण मोठ्या प्रमाणावर भाविक हे दर्शन घेण्यासाठी येताना दिसत आहेत. मंदिर ट्रस्ट कडून वेळोवेळी भाविकांना सूचना देण्यात येत आहेत. आज गर्दी खूप असल्याने काही भाविक बाहेरच नारळ फोडून बाहेरूनच देवाचे दर्शन घेताना दिसत आहेत. मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी हे दर्शन घेण्यासाठी झालेली आहे. श्री मुंजोबा महाराज की जय. मंदिर परिसरामध्ये पुरातन असे हे पिंपळ वृक्षाचे झाड आहे. तब्बल 1.5 तास रांगेत उभं राहून मुंजोबा महाराजांचे दर्शन झालेले आहे. तर मित्रांनो, आता नुकतेच मुंजोबा महाराजांचे दर्शन झालेले आहेत. इथं खूप मोठ्या प्रमाणावर भाविक मुंजोबा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. दरवर्षी येथे माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत दर शनिवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा भरत असते. यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर पाळणे तसेच खेळण्यांची दुकाने लागलेली असतात. यात्रेतील एवढ्या गर्दीत सुद्धा ही दिव्यांग व्यक्ती आपला उदरनिर्वाह व्हावा याकरिता वजन काठा घेऊन इथे यात्रे बसलेली आपल्याला दिसत आहे. यात्रेमध्ये फिरून फिरून आता खूप मोठ्या प्रमाणावर भूक लागलेली आहे. तर इथं आहे गरम गरम भजे वगैरे वगैरे, तर चला नाश्ता करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि आवडला असल्यास लाईक करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय मुंजोबा महाराज.